गुणरत्न सदावर्तींची वकिलीची सनद रद्द झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाला सदावर्तींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं. यावेळी सदावर्तींना तत्काळ दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार तर दिला, सोबतच कोर्टानं सदावर्तींना चांगलंच झोपलं. कोर्टात नेमकं काय घडलं हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात. सदावर्तींवर निलंबनाची कारवाई राजकीय सुडबुद्धीनं केल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. यावेळी युक्तिवाद करताना सदावर्तींचा आवाज मोठा होता. युक्तिवाद करताना सदावर्ते म्हणाले, मी धाडसानं सांगतो की रामकथा नृत्य हे तवायफ नृत्य नाही. यानंतर कोर्टानं सदावर्तींना झोपलं. कोर्ट म्हणाला, आम्ही व्हिडिओ बघत नाही, हे काही करमणुकीचं ठिकाण नाही. तुम्ही आवाज वाढवू नका आणि कोर्टातली शिस्त पाळा. आम्ही मीडिया किंवा प्रेस नाहीत. तुम्हाला प्रेसला संबोधित करायचं असेल तर करा, तुम्हाला याचिकेबद्दल बोलायचं असेल तर ते इथं बोला, अशा शब्दात कोर्टानं सदावर्तींना झोपलं. तसेच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं दिलेल्या निर्णयाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे जाण्याचे निर्देश दिलेत.